कोळशेवाडी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या दोन सराई चोरट्यांना अटक केली आहे. राजेश राजभर, राहुल घाडगे अशी दोन चोरट्यांची नावं आहेत. राजेश राजभर विरोधात बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, वसई, विरार, मुंबई, पुणे येथील विविध पोलीस ठाण्यात 30 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. राजेश घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरायचा व हे दागिने त्याच्या परिवारातील सदस्यांच्या मदतीने सोनारांना विक्री करत असायचा. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी त्याचे वडील, भाऊ व बहिणींना देखील आरोपी म्हणून अटक केली आहे. तर घरफोडीच्या दुसऱ्या करण्यात अटक आलेल्या राहुल घाडगे यांच्या विरोधात देखील कोळशेवाडी पोलीस ठाण्यात 5 घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दोघांकडून पोलिसांनी तब्बल 12 लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत केलेत. कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या महत्वाच्या 2 आरोपीकडनं, एका आरोपीकडनं जवळपास 5 गुन्हे तर दुसऱ्या आरोपीकडनं 4 गुन्हे, हे दोन्ही घरफोडीचे गुन्हे, दोन्ही प्रकारचे जे गुन्हे आहेत ते सगळे घरफोडीचे गुन्हे आहेत असे उघड केलेले आलेले आहेत. जवळपास 19 तोळे सोनं आणि दुसऱ्या केसमध्ये जवळपास 1.5 तोळे सोनं, म्हणजे जवळपास 20-21 तोळे सोन्याची जप्ती करण्यात आलेली आहे. सदरचे दोन्ही गुन्हेगार अटक केल्याच्यानंतर एकाच्या बाबतीमध्ये UPमध्ये जाऊन तपास करण्यात आला, आरोपीही UPमध्ये अटक करण्यात आला आणि त्यानंतरच्या तपासामध्ये जवळपास 4 गुन्हे जे आहेत ते उघडकीला आलेले आहेत. त्यामध्ये कोळसेवाडीचे 3 गुन्हे आहेत. कोळसेवाडीचा 299, 314 हे 2024मधले 2 गुन्हे आहेत, तर 2023मधला 554 नंबरचा गुन्हा दाखल होता तो उघडकीला आलेला आहे. याबरोबर टिटवाळा पोलीस स्टेशनचा गुन्हा क्रमांक 104/24 हा पण उघडकीला आलेला आहे. सदरचा आरोपी हा 23 तारखेला अटक करण्यात आला होता आणि आमच्या टीमने UPमध्ये जाऊन तपास करून त्याच्याकडनं जो मुद्देमाल आहे तो जप्त केलेला आहे आणि हा गुन्हा उघडकीला आणलेला आहे. त्याबरोबर दुसरा आरोपी अटक करून जवळपास 5 गुन्हे, गुन्हा क्रमांक 117, 278, 363 हे 2024चे 3 गुन्हे आहेत, तर 2023चे 745 आणि 782 असे टोटल 5 गुन्हे दुसऱ्या आरोपीकडनं अटक करून उघडकीला आणण्यात आलेले आहेत. सदरच्या आरोपीकडनं जो काही मुद्देमाल गेला होता तो जप्त करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे 2 आरोपीकडनं जवळपास 9 गुन्ह्याचा मुद्देमाल मिळून 9 गुन्हे उघडकीला आणण्यात आलेले आहेत. त्यापैकी 1 गुन्हा जो आहे तो टिटवाळा पोलीस स्टेशन सोडला, तर बाकी सगळे कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे आहेत. आमच्या DB टीमनं अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या आणि जॉईंट CP सरांच्या आदेशाप्रमाणे ॲडिशनल CP सर व DCP सर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय ACP सर व आम्ही स्वतः, आमची क्राईम PI, आमच्या DBचे अधिकारी आणि टीमने अतिशय चांगलं काम करून हे सगळे 9 गुन्हे उघडकीला आणलेले आहेत. अगदी अल्पावधीत या लोकांनी डिटेक्शन केलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या गुन्ह्यामध्ये जेवढा माल गेला होता तेवढा सगळा मुद्देमाल यावेळी जप्त झालेला आहे. त्यामुळे हे 9 गुन्हे जे उघडकीला आलेले आहेत त्या सगळ्या फिर्यादींना लगतच्या काळामध्ये हे सगळा मुद्देमाल परत करून आम्ही अतिशय एक चांगला पायंडा या ठिकाणी पाडू इच्छितो. दोघांची नावं कोणाला टार्गेट? एका आरोपीचं नाव आहे राहुल नागेश घाडगे, हा महादेव बिल्डिंग या ठिकाणी विठ्ठलवाडीच्या भागात राहतो. आणि दुसरा जो आरोपी आहे तो आहे राजेश अरविंद राजभर, हा कंजारहित बाजार देवगाव पोस्टे लालगंज जिल्हा आजमगड उत्तर प्रदेश या भागातील आहे. या दोन्ही आरोपी हे घरफोडी, विशेषतः रात्रीला घरफोडी करत होते. साधारणतः घरी कोणी नाही हे बघून एकतर लॉक तोडणे किंवा जे शक्य असेल त्या प्रकारे घर तोडून त्याच्या मुद्देमाल घेऊन जाण्याचं हे काम करत होते. आणि घरफोडीचे सगळे गुन्हे आहेत, त्यामध्ये मोडस पण, विशेषतः रात्री, एखादा घर दिवसासुद्धा फोडलेला आहे परंतु मॅक्झिमम हे रात्रीच्या घरफोड्या आहेत.